नमस्कार। कोरोना नंतर आपल्या मुलांसाठी पुढचा काळ कसा असेल याची चिंता असणाऱ्या पालकांसाठी काही गोष्टी आपण लक्षात घेऊयात। पहिली गोष्ट म्हणजे आपली मुलं मग ती कोणत्याही वयाची असोत, आपल्याला पालक म्हणून आपल्याकडे खूप बारकाईने बघत असतात, आपलं खूप निरीक्षण करत असतात। त्यामुळे आपल्याला या परिस्थितीत, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या चांगल्या बाजूवर जास्त भर दिला पाहिजे की कोरोनामुळे आपण नवीन काय काय शिकलो याचा उल्लेख घरात करणं, आपल्याला जो काही वेळ मिळाला आहे त्याचा वेळेचा सदुपयोग करणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं ह्यावर आपण भर दिला पाहिजे। आपण नवीन बदलांना, नवीन अडचणींना सामोरं जाण्यासाठी उलट भक्कमच आहोत हे दाखवून दिलं पाहिजे। आपली चिडचिड होतीये, आपल्याला ताण येतोय, नवीन बदल आत्मसात करणं म्हणजे खूप महाभयंकर आहे किंवा खूप कठीण आहे असा ॲटिट्यूड आपण दाखवणं टाळलं पाहिजे। आपल्याला मुलांमध्ये जे बदल हवेत त्या प्रकारे आधी आपण तसं ते सगळे आत्मसात करायला हवेत। पालकांनी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मीडियाचा परिणाम किंवा जनुकीय बदलांमुळे का होईना खूप लवकर मुलं समजूतदार होत आहेत। वयात येण्याचं वयही 2 ते 4 वर्षांनी अलीकडे आलं आहे, त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांची त्यांना आपणच आधीच जाणीव करून दिली ते खूप सोपं जाणार आहे। त्यांचे जे इमोशनल टर्मॉइल आहे, जे मूड स्विंग्स आहेत, चिडचिड आहे, या गोष्टींना कसं सामोरं जायचं हे आपण त्यांना जर समजावून सांगितलं तर आपण मुलांना समजून पण लवकर घेऊ शकतो आणि मुलांना स्वतःला या गोष्टी हँडल करायला खूप सोपं जाऊ शकतं। मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधणं खूप गरजेचं आहे। संवाद साधायचा म्हणजे काय तर मुलांची आत्ताची वैचारिक आणि भावनिक पात्रता किती आहे हे समजून घेऊन त्यांच्या लेवलला जाऊन, आपण त्यांच्या समान पातळीवर जाऊन जेव्हा संवाद साधू त्यांच्याशी तेव्हा त्यांना समजेल, तेव्हा आवडेल आणि तुम्ही सर्वात जास्त जवळचे वाटाल। पालकांनी मुलांना भावनिक धमक्या देणं बंद केलं पाहिजे। उदाहरणार्थ, तू जर अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं तर मी तुला जेवायला नाही देणार, किंवा मी तुला या गोष्टी नाही देणार, किंवा मी तुला घरातून हकलून देईन, अशा प्रकारच्या भावनिक धमक्यांनी तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये दुरावाच येणार आहे जास्तीत जास्त। उलट त्या उलट आपण असे काही प्रसंग, असा काही वेळ मिळाला तर जास्तीत जास्त इन्फॉर्मल डिस्कशन, जास्तीत जास्त मुलांबरोबर क्वालिटी टाईम कसा स्पेंड करता येईल याकडे लक्ष द्या। हसत खेळत हळूहळू मुलांमध्ये तुमच्या गप्पा गप्पांमधून त्यांना प्रेरित करा त्यांच्या करिअरसाठी किंवा तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या काही वर्तनाच्या बदलांसाठी। मुळात आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये येणारे जे बदल आहेत ते आपण जेवढे पटकन स्वीकारू ना आणि जेवढे आत्मसात करू ना तेवढे आपणही जगाबरोबर प्रगती करू आणि त्यामुळे मुलांचाही मार्ग सोपा होणार आहे। पालकांनी इंटरनेटमुळे मुलं बिघडतील असा विचार न करता स्वतःचं ज्ञान त्याविषयी वाढवलं पाहिजे। इंटरनेटचे आज खूप चांगलेही परिणाम आहेत, चांगले वापर आहेत, भरपूर नॉलेज आहे, भरपूर मोटिवेशन त्यातनं मिळू शकतं, पण त्याच्यावर आपण कंट्रोलही करू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे। पेरेंटल कंट्रोल देणारे अनेक सॉफ्टवेअर्स आपण वापरू शकतो जेणेकरून मुलांना स्क्रीन ॲडिक्शनपासून आपण वाचवू शकतो। मुलांना या दरम्यानच ना कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक देणं पालकांकडून खूप गरजेचं आहे। कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे काय तर अशा प्रकारे संवाद साधायचा ज्यातून आपण मुलांच्या क्षमतांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांना योग्य दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि चुकूनही त्यांना डिस्करेज करत नाही की तुला हे जमणारच नाही कधी, तुला हे येतच नाही, अशा प्रकारचे नकारात्मक फीडबॅक देणं हे टाळलं पाहिजे। योग्य प्रकारे रिवॉर्ड आणि पनिशमेंटचा जरी वापर केला तरीसुद्धा तुम्ही फार स्ट्रिक्ट आणि फार परमिसिव्हही पॅरेंट होणार नाहीत, त्याच्यामुळे योग्य प्रमाणात रिवॉर्ड आणि पनिशमेंट दिलं पाहिजे। रिवॉर्ड म्हणजे काय तर कौतुक करणं, शाबासकी देणं, तू हे छान केलंयस,
किंवा तुझ्यामध्ये ह्या क्वालिटीज मला दिसतात हे वारंवार त्यांना सांगणं, त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदाच त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला मुभा देणं त्यासाठी, की कारण की 15 दिवसामध्ये मला तुझ्यामध्ये हे हे गुण छान दिसलेत, किंवा गेल्या बरेच दिवसात मला असं जाणवतं आहे की तू हे खूप छान प्रकारे करतोस किंवा करतेस, तर मी तुला आज 15-20 मिनटं जास्त वेळ टी व्ही बघू देणार आहे किंवा जास्त वेळ खेळू देणार आहे. अशा प्रकारचे रिवॉर्ड देणं हे मुलांच्या कुठेतरी वर्तनाला खूप छान प्रकारे आकार देतं. आणि पनिशमेंट म्हणजे काय, की पनिशमेंट करणं म्हणजे मारणं नाही, तर जेव्हा जेव्हा मुलं चुका करतात, चुकीचं वागतात, तेव्हा तेव्हा त्यांना त्याची जाणीव करून देणं की हे मला पटण्यासारखे नाही आहे, किंवा याचे काहीतरी दुष्परिणाम आहेत, ते काय आहेत, काय असू शकतात, याची जाणीव त्यांना करून देणं. वयात आलेल्या किंवा वयात येणाऱ्या मुलांना कारणासहित जर आपण पटवून दिलं तर ते त्यांना नक्कीच समजतं आणि पटतं. त्यामुळे सुसंवाद होतो पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. त्याचप्रमाणे तुमच्या अपेक्षा त्यांना समजावून सांगतानाच त्यांच्यासुद्धा आवडीनिवडी काय आहेत हे थोडंसं समजून घेणं, त्याला प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे जर बालकांनी मुलांना जर वेळ दिला, संवाद साधला, काही ट्रिक्स ज्या सांगितल्या त्याचा वापर केला, तर कोविडनंतरची परिस्थिती आपल्याला खूप छान हाताळता येईल.